नमस्कार, एसएम स्टडीज या यूट्यूब चॅनल वरती मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी संस्कृत विषयामध्ये 9वा धडा विभक्तीमाला बघणार आहोत। या अगोदरचे जे 8.1 ते 8.7 हे जे धडे होते त्यामध्ये या सगळ्या विभक्त्या, प्रथमा ते संबोधनाच्या विभक्त्या ज्या होत्या त्या मांडलेल्या होत्या। आज आपण 9वा धडा विभक्तीमाला जो आहे तो आपण बघणार आहोत। त्यातला पहिला श्लोक, धर्मो जयति नाधर्मः, सत्यं जयति नाधृतम्, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरः, हा श्लोक बघणार आहोत। फळ्यावरती लिहिलेला जो श्लोक आहे आणि पुस्तकातला श्लोक आहे याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल। तो फरक का आहे सांगतो। पुस्तकातल्या शब्दांमध्ये काही संधी आहेत की ज्यांचा विग्रह करून मी लिहिलेला आहे। उदाहरणार्थ धर्म, धर्मो जयती, याचा मी धर्मः जयती म्हणजे शब्द फोडून लिहिलेले आहे। हे केवळ तुमच्या माहितीसाठी सांगतो। आता आपण या श्लोकाच्या अर्थाकडे वळूया। पहिल्यांदा संस्कृत श्लोकांचा अर्थ कसा लावायचा, तर त्यामध्ये पहिल्यांदा आपली जी महत्त्वाची पहिली स्टेज असते ती असते त्या श्लोकातलं क्रियापद शोधायचं। आपण भाषासूत्रम एक बघितलंय त्यामुळे आपल्याला माहिती आहे ती तः अंति, सी थः थ आणि मी वहा महा हे प्रत्यय असतात, त्यामुळे ह्याच्यातलं क्रियापद जे आहे ते कोणतं आहे, जयती। सगळ्या ठिकाणी जयती हे एकमेव क्रियापद आलेलं आहे। ज्या क्रियापदाचा अर्थ आहे, धातू आहे त्याच्यामध्ये जी जय हा धातू आहे आणि त्याचा अर्थ जिंकणे असा होतो। आणि ह्या सगळ्यांचा रूप परिचय जर करायचा झालं तर बघा, लट लकार आहे, प्रथम पुरुष एक वचन आहे, ती तहा अंति, त्यातला ती लागून प्रथम पुरुष एक वचनाचा प्रत्यय सगळी ठिकाणी लागलेला आहे। आता आपण त्या अर्थाकडे जाऊया। बघा, धर्म हा जयती, धर्म जिंकतो, न अधर्म हा, अधर्म नाही, न या शब्दाने नकार दर्शवला जातो, नाही, धर्म जिंकतो, अधर्म नाही। स्वल्प विराम देऊन दुसरा चरण, सत्यम जयती, सत्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सत्य म्हणजे खरेपणा, खरेपणा जिंकतो, न अनृतम, अनृतचा अर्थ दिलाय बघा, अनृतम म्हणजे खोटे किंवा असत्य, सत्य जिंकते किंवा खरेपणा जिंकतो, असत्य नाही, खोटेपणा जिंकत नाही। तिसरं, क्षमा जयती, क्षमा म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखाद्याला माफ करणे, अशी जी वृत्ती असते ती क्षमा वृत्ती जिंकते, न क्रोधः, क्रोध या शब्दाचा अर्थ दिलाय, क्रोध म्हणजे राग, राग जिंकत नाही। आणि देवः जयती, देव जिंकतो, न असुरः, असुर या शब्दाचा अर्थ दिलाय, असुर म्हणजे राक्षस, देव जिंकतो, राक्षस नाही। अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल की जिंकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जयती त्या सगळ्या चांगल्या आहेत, धर्मः, सत्यम, क्षमा आणि देवः। आणि ज्या न जिंकणाऱ्या गोष्टी आहेत, अधर्म, अनृतम, असुरः आणि क्रोधः, ह्या न जिंकणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे ह्याच्यावरचा जो आधारित स्वाध्याय असेल त्यामध्ये तुम्ही बघू शकता। पहिला जो प्रश्न आहे, दुसरा जाल रेखाचित्र पुरे, तर त्यामध्ये दोन बॉक्स आहेत, एकामध्ये जयती आणि चार बॉक्स दिलेत आणि दुसऱ्यामध्ये न जयती आणि चार बॉक्स दिलेत, की जिथे तुम्हाला हे चार चार शब्द भरावे लागतील। जयतीच्या ठिकाणी धर्मः, सत्यम, क्षमा आणि देवः, आणि न जयतीच्या जागेवरती अधर्मः, अनृतम, असुरः आणि क्रोधः, हे चार शब्द भरावे लागतील। आता या श्लोकाचा अर्थ तुम्हाला जो समजलेला आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा। आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे वळूया। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। अतिशय प्रसिद्ध श्लोक, कृष्णाची महती सांगणारा श्लोक।
अर्थात तुम्हाला दिसेल पुस्तकामध्ये की द्वितीय विभक्तीचा हा श्लोक आहे, आणि आपण ज्यावेळी द्वितीय विभक्ती शिकलो आहोत त्यावेळी आपल्याला माहिती आहे की तो शब्द त्या शब्दावरती अनुस्वार दिलेला असतो, म्हणजे त्याचा अर्थ काय, वसुदेव सुतम हा द्वितीयामध्ये आहे, देवम हा द्वितीयामध्ये आहे, मर्दनम हा द्वितीयामध्ये आहे, परमानंदम, कृष्णम आणि जगद्गुरु हे सगळे शब्द जे आहेत हे द्वितीय विभक्तीमध्ये आहेत। आता संस्कृत श्लोकांचा अर्थ लावताना मगाशी सांगितलेला नियम, पहिल्यांदा आपल्याला वाक्यातलं काय शोधायचं आहे तर ते क्रियापद आहे, मग ते क्रियापद यामध्ये आहे वंदे, वंदेचा अर्थ लिहिलाय मी, वंदे म्हणजे मी नमस्कार करतो। वंदे हा शब्द तुम्हाला खूप परिचयाचा आहे, तुम्ही शाळेमध्ये असताना वंदे मातरम म्हणता त्यावेळी त्या वंदेचा अर्थही तोच आहे, मी नमस्कार करतो कोणाला, मातरम, मातरम म्हणजे आई, भारतमध्ये आई समजून तुम्ही नमस्कार करताय, जो की इथे अर्थ तोच अभिप्रेत आहे, वंदे म्हणजे मी नमस्कार करतो। आता आपण त्यातल्या प्रत्येक शब्दाकडे जाऊया, वसुदेव सुत, पहिल्यांदा मी सुतम कडे येतो, सुत म्हणजे मुलगा, पुत्र, कोणाचा पुत्र तर वसुदेव। बरेचदा ह्या नावामध्ये घोळ घातला जातो, एक आहे वसुदेव आणि दुसरा आहे वासुदेव, तर ह्या दोन शब्दांमधला फरक आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। वसुदेव म्हणजे कृष्णाचे वडील, वसुदेव म्हणजे कृष्णाचे वडील आणि वासुदेव म्हणजे कृष्ण, त्यामुळे वसुदेव सुतम म्हणजे वसुदेवाचा पुत्र, वासुदेवाचा नव्हे। त्याच्यामुळे हे इथे भाषांतर करत असताना वहीमध्ये लिहत असताना नीट पद्धतीने लिहायचं, वसुदेव सुतम म्हणजे वसुदेवाचा मुलगा। देवम, देवाला, वसुदेवाच्या मुलाला म्हणजेच देवाला, कसा आहे तो, कंस चाणूर मर्दनम, मर्दनचा अर्थ दिलाय बघा मी, मर्दन म्हणजे मारणे किंवा नाश करणे, कोणाला मारणार आहे, कंस, कंस तुम्हाला माहिती आहे कृष्णाचा मामा, हा चाणूर कोण आहे, तर हा जो चाणूर आहे हा कंसाच्या सेनेतला, म्हणजे तुमच्या माहितीतला शब्द जर सांगायचा झालं तर कंसाच्या गँग मधला एक मनुष्य आहे चाणूर, ह्या कंस चाणूर इत्यादी राक्षसांचा नाश करणाऱ्याला मर्दनम। देवकी परमानंदम, देवकी कोण आहे, कृष्णाची आई, तिचा परमानंद, परमानंद या शब्दाचा अर्थ लिहिला आहे श्रेष्ठ आनंद, देवकीचा श्रेष्ठ आनंद असलेल्या कृष्णम, कृष्णाला कसा आहे अजून तो जगद्गुरु, जगाचा गुरु असलेल्याला अहम वंदे, मी नमस्कार करतो। बघा ही सगळी थोडक्यात कृष्णाची विशेषण आहेत, ऍडजेक्टिव आहेत, कृष्ण कसा कसा आहे, वसुदेव सुतम, वसुदेवाचा पुत्र, देवम, देव आहे, कंस चाणूर वर्दनम, कंस चाणूर इत्यादी राक्षसांचा नाश करणारा आहे, देवकी परमानंद, देवकीचा श्रेष्ठ आनंद आहे, कृष्ण, अशा या कृष्णाला जो की जगद्गुरु, जगाचा गुरु आहे। हे का म्हटलंय, तर कौरव पांडव युद्धाच्या वेळी जे कृष्णाने ज्ञान अर्जुनाला दिलंय हे सर्व श्रेष्ठ दर्जाचं मानलं जातं आणि म्हणूनच त्याला जगद्गुरु हे विशेषण दिलेलं आहे। तर अशा ह्या सगळ्या गुणांनी युक्त असलेल्या कृष्णाला अहम वंदे, मी नमस्कार करतो। एकदा पुन्हा एकदा सगळ्या श्लोकाचा अर्थ सांगतो, वसुदेवाचा पुत्र असलेल्या, कंस चाणूर इत्यादी राक्षसांचा नाश करणाऱ्या, देवकीचा श्रेष्ठ आनंद असलेल्या, जगाचा गुरु असलेल्या देवाला म्हणजेच कृष्णाला मी नमस्कार करतो, अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या श्लोकाचा अर्थ सांगता येईल। आता आपण तिसऱ्या श्लोकाकडे बोलूया, आपले दोन श्लोक बघून झाले, आता आपण तिसऱ्या श्लोकाकडे बोलूया, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता व्यसनेन तु मूर्खाणा निद्रया कलहेन। इथे कालो गच्छति जे पुस्तकामध्ये आहे ते मी इथे संधी विग्रह करून दिलाय, कालः
गच्छति। आता आपण या श्लोकांचा अर्थ बघूया। नेहमीप्रमाणे क्रियापद अगोदर शोधायचं, गच्छति, गच्छति म्हणजे जातो। काय जातो? काल, हा काल म्हणजे वेळ, वेळ जातो। कोणाचा? धीमताम। धीमताम या शब्दाचा अर्थ काय आहे? बुद्धिमान लोकांचा, बुद्धिमान लोकांचा वेळ जातो। कशामध्ये? काव्य शास्त्र विनोदेन। तृतीय विभक्ती ज्यावेळी आपण शिकलोय, ज्यावेळी आपण हे बघितलंय की ज्यावेळी साधन असतं एखाद्या गोष्टीचं कशाच्या सहाय्याने, त्यावेळी तृतीया करतात। मग काव्यशास्त्र विनोदाच्या सहाय्याने वेळ घालवत असल्यामुळे तृतीया केलेली आहे, एन प्रत्यय लागलाय, त्याच्यामुळे हे पण तृतीया विभक्ती म्हणलं आहे। बुद्धिमान लोकांचा वेळ काव्य शास्त्र आणि विनोदामध्ये जातो। यांचे अर्थ भाषांतर करत असताना असंच करायचं, काव्य शास्त्र विनोद। अजून जर खोलात यांचा अर्थ बघायचा असेल तर काव्याचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे, काव्य म्हणजे कविता। पण संस्कृत मध्ये काव्य या शब्दाचा अर्थ घेत असताना साहित्य असायचा, लिटरेचर। शास्त्र, शास्त्र म्हणजे शास्त्र विषयक ग्रंथ की ज्याच्यामध्ये काहीतरी सायन्स सांगितलेलं असेल असे ग्रंथ। आणि विनोद म्हणजे मनोरंजन। ज्यावेळी एका गोष्टीचा कंटाळा येतो त्यावेळी दुसरी गोष्ट, दुसऱ्या गोष्टीचा कंटाळा येतो त्यावेळी तिसरी गोष्ट। पण ह्या तीन गोष्टींमध्येच हे धीमतान जे आहेत, बुद्धिमान लोक जे आहेत ते रमतात, त्यांचा वेळ घालवतात। आणि ह्यांच्या बरोबर विरुद्ध जे लोक आहेत ते कोण आहेत? मूर्खाणा। मूर्ख लोकांचा वेळ मात्र तू। तू म्हणजे तर, एक अव्ययी आहे, अव्यय म्हणजे ते कधीच बदलत नाही। मराठीमध्ये तू लिहत असताना कायम दीर्घ लिहायचा आणि संस्कृत मध्ये तू लिहत असताना ऱ्हस्व लिहायचा। मूर्खांचा तर कशामध्ये जातो? व्यसनेन। व्यसन या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये वेगळा आहे, संस्कृत मध्ये वेगळा आहे। संस्कृत म्हटला जो अर्थ आहे तो आहे संकट। मूर्खांचा वेळ कशामध्ये जातो? संकटाने जातो। निद्रया, बऱ्याच लोकांची आवडती गोष्ट असते झोप। आणि तिसरं, ही पण आवडती गोष्ट असते, कलहेन। कलह म्हणजे, कलह म्हणजे सॉरी इथे चुकीचा अर्थ, कलह म्हणजे वाद विवाद। कलह म्हणजे संकट नव्हे, कलह म्हणजे वाद विवाद। बऱ्याच लोकांचा वेळ ह्या तीन गोष्टींमध्ये जातो, व्यसन, व्यसन म्हणजे संकट, निद्रया, निद्रया म्हणजे झोप, आणि कलहेन, कलह म्हणजे वाद विवाद। या तीन गोष्टींमध्ये वेळ जातो। म्हणून ज्यावेळी माणसाला स्वतःचं मूल्यमापन करायची वेळ येते त्यावेळी समोरच्या माणसाला सांगायचं नाही की तू माझं मूल्यमापन कर, आपण स्वतः ठरवायचं मी धीमताम आहे की मी मूर्ख आहे। माझा, माझ्याकडे जे असलेले 24 तास आहेत, माझ्याकडे जे असलेला जो काही वेळ आहे तो वेळ मी कशामध्ये घालवतोय? काव्यशास्त्र विनोदामध्ये घालवतोय कि व्यसन, निद्रा आणि कलह याच्यामध्ये घालवतोय? आता निद्रा हे आवश्यक आहे पण आवश्यकतेपेक्षा ज्यावेळी जास्त ती घेतली जाते त्यावेळी ती मूर्खांच्या लक्षणामध्ये येते। त्यामुळे आपल्या श्लोकाचा पूर्ण अर्थ कसं सांगता येईल? बुद्धिमान लोकांचा वेळ धीमताम कलह, बुद्धिमंतांचा वेळ काव्यशास्त्र विनोद यामध्ये जातो, तर मूर्खांचा वेळ संकट, जो किंवा वा म्हणजे किंवा किंवा वाद विवादामध्ये जातो। अशा पद्धतीने आपल्याला तिसरा श्लोक स्पष्ट करता येईल। आता आपण चौथ्या श्लोकाकडे वळूया। विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साधोस्तु सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय। चतुर्थी विभक्तीचे शब्द काढतातच आहेत। चतुर्थी विभक्तीमध्ये आपण शिकलोय कशासाठी, तर त्यावेळी आय असं लावायचं मी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल। विवादाय, मदाय, परपीडनाय, ज्ञानाय, दानाय आणि रक्षणाय हे जे सगळे शब्द आहेत हे चतुर्थी विभक्तीमध्ये आहेत। आता नियम काय आहे की पहिल्यांदा क्रियापद शोधायचं। तर यामध्ये जर बघाल तर तुम्हाला डायरेक्ट क्रियापद कुठे दिसत नाही, पण एक शब्द मात्र दिसतो तो म्हणजे विपरीत। विपरीत म्हणजे उलट, इथे दिलंय विपरीत म्हणजे उलट। उलट याचा अर्थ
अपोजिट बरोबर म्हणजे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या कोणत्या गोष्टी आहेत बघा विद्या विवादाय विद्या जी आहे ती कशासाठी भांडण करण्यासाठी विवाद म्हणजे भांडण करण्यासाठी धन धनाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे धन म्हणजे पैसा कशासाठी मदाय मद म्हणजे गर्भ पैसा गर्भ करण्यासाठी शक्ती शक्ती म्हणजे माणसामध्ये असलेली ताकद ती कशासाठी परपीडनाय परपीडा म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे आणि परपीडनाय म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी हे गुण कोणामध्ये आहेत खलस्य खलचा अर्थ दिलाय खल म्हणजे दुष्ट दुष्ट मनुष्याची विद्या भांडण करण्यासाठी धनम पैसा गर्व करण्यासाठी शक्ती परपीडनासाठी दुसऱ्याला त्रास देण्यासाठी असते आता याच्या उलट विपरीतम उलट कोणाच्या बाबतीत विपरीत साधो सज्जनांच्या सज्जनाच्या बाबतीत मात्र एतत एतत म्हणजे हे उलट असते सर्व हे सर्व उलट असते तुझा अर्थ आपण पाठच्या श्लोकात बघितलाय तो म्हणजे तर सज्जनाच्या बाबतीत मात्र हे सगळं उलट असत हे सगळं म्हणजे विद्या धन आणि शक्ती हे उलट असत कशा कशासाठी वापरतात पहिली गोष्ट होती विद्या विद्या कशासाठी वापरतात ज्ञानाय ज्ञानाय म्हणजे ज्ञान देण्यासाठी सज्जन लोक जे असतात ते आपल्या विद्येचा उपयोग कशासाठी करतात विवादायासाठी नव्हे भांडण करण्यासाठी नव्हे तर ज्ञान आहे दुसऱ्याला समृद्ध करण्यासाठी दुसऱ्याला शिक्षण देण्यासाठी दुसऱ्याला त्याचं ज्ञान वाढवण्यासाठी आपली विद्या उपयोगी करतात दुसरं आहे धन खल जे आहेत ते मदाय गर्व करण्यासाठी मात्र जे सज्जन लोक आहेत ते कशासाठी करतात दान आहे दान करण्यासाठी माणसाकडे ज्यावेळी पैसा असतो त्यावेळी तो दान करू शकतो केवळ गर्व करून चालणार नाही मदाय तर त्यासोबत दान वृत्ती सुद्धा पाहिजे माणसामध्ये आणि तिसरं आहे शक्ती ज्यावेळी सज्जन माणसाकडे शक्ती असते तेव्हा तो दुसऱ्याला त्रास देण्यासाठी वापरत नाही तर वापरतो कशासाठी रक्षण आहे रक्षण करण्यासाठी म्हणून ज्यावेळी आपण पोलिसांचं बोधवाक्य बघतो त्यावेळी आपल्याला एक शब्द दिसतो सदरक्षणाय खल निग्रहणाय सदरक्षण म्हणजे चांगल्या लोकांचं रक्षण आणि खल निग्रहण वाईट लोकांचा नाश हे पोलिसांचं बोधवाक्य आहे ते याच हेतूने निर्माण झाली सगळी संस्कृत बोधवाक्य हे जे सांगितलंय संस्कृत बोधवाक्य आहे की ज्यातून हाच मोठा अर्थ सांगितला जातो की सज्जनांचं रक्षण आणि वाईट माणसांचा नाश हे अशा पद्धतीने बोधवाक्यातून समोरच्या माणसाला धीर देणे या वृत्तीने ही निर्माण केलेली वाक्य पुन्हा एकदा आपण श्लोकाचा पूर्ण अर्थ बघूया खलस्य वाईट माणसाची विद्या विवादाय वाद घालण्यासाठी भांडण करण्यासाठी धनम मदाय पैसा गर्व करण्यासाठी अहंकार दाखवण्यासाठी आणि शक्ती दुसऱ्याला त्रास देण्यासाठी असते तर साधो सज्जन माणसांच्या बाबतीत मात्र एतत हे सर्व विपरीतम उलट असत विद्या ज्ञानाय विद्या दान ज्ञान देण्यासाठी धनम दानाय धन दान करण्यासाठी आणि शक्ती रक्षणाय शक्ती दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी असते अशा पद्धतीने चौथ्या श्लोकाचा अर्थ आपल्याला स्पष्ट करता येतो या पुढचे जे 5, 6, 7 सप्तमी पर्यंतचे श्लोक संबोधन आणि सगळ्या विभक्तींचा मिळून एक श्लोक असे जे एकंदरीत 5 श्लोक आहेत हे 5 श्लोक आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद